आमच्या पॉडकास्टच्या एपिसोडच्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तर जरूर ऐका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वादच नाहीला. थँक्यू. नमस्कार, मी विनीत अलुरकर. माझ्याबरोबर आज आहे रवी काका उर्फ रवी बेहरे. तर रवी काका कडे मला विचारण्यासारखं आज एकच गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहे. मी लहान असताना, आता ते सगळं किती लहान होतो काय हे काय मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे, पण साधारण आय थिंक इफ आय एम नॉट मिस्टेकन 1987 किंवा 88 गोष्ट असावी, की रत्नागिरीमध्ये मी, माझे वडील सुरेश अलुरकर, रवी काका म्हणजे रवी बेहरे आणि द ग्रेट PL पु ल देशपांडे, आम्ही सगळे रत्नागिरीला मारुती व्हॅनमधनं प्रचंड कंजस्टेड अशा अवस्थेत, कारण खूप सामान होतं, साहित्य संमेलन मध्ये स्टॉल होता माझ्या बाबांचा कॅसेटचा, रवी काकाचं पण एक पुस्तकाचे गठ्ठे होते, पुस्तकाचे गठ्ठे होते, करेक्ट. आणि ते सगळं सेटअप करायला आणि ती जी जर्नी होती काय 5-7 तासाची किंवा 7 तासाची तेव्हा तो रस्ता, तर त्या आठवणीबद्दल आज छोटीशी चर्चा आहे. रवी काका वेलकम. मला ते त्याच्यामधला आठवतं आहे ना, टू बिगिन विथ, की पुलंकडनं आदल्या दिवशी रात्री कॉल आला होता आणि तेव्हा ते लँडलाईन होते माझे बाबा, आणि असं होतं ते की आपण दोघं जाणार होतो, म्हणजे तू, बाबा, मी आणि आमचा एक संजू म्हणून हेल्पर होता, आणि खूप कॅसेटचं सामान होतं मारुती व्हॅनच्या मागच्या कप्प्या एकदम त्या डिकीमध्ये, म्हणजे मला जे आठवतंय त्याप्रमाणे तू आधी येणार नव्हतास, पु ल देशपांडे येणार कळल्यामुळे तू हट्ट केलास मी पण येणार म्हणून, नाहीतर तू येणार नव्हतास आधी. अच्छा, नव्हतो येणार मी. तू आधी पु ल येतं म्हणल्यानंतर तू हट्ट केलास मी पण येणार म्हणून. ओ बर, हे असू शकेल, कारण मला काय असायचं, मला मजा असायची, कारण एकतर तिथे गेल्यावर त्यामुळे ही आता लोकांना नवल वाटेल, पण एकतर गेल्यावर नुसती धमाल, कारण सगळे कॅरेक्टर्स असायचे बाबांबरोबर, बरोबर, सगळे त्या तुमच्या साहित्यामधले सगळे एक एक युनिक कॅरेक्टर्स होते, त्यांच्या त्यांना बघायला, त्यांच्याच ऐकायला, त्यांच्याशी बोलायला मजा जायची, नॉर्मल कोणी तशी लोक नव्हती, त्यामुळे तो एक छान. आणि दुसरं, बाबा सारखे कुठेतरी हॉटेलमध्ये घेऊन जायचे, आज हे खाऊ, आज भजीच खाऊ, आज तेच खाऊ, तू आम्हाला कुठेतरी चिकन थाळीच खाऊ. नाही नाही, त्याच्यापेक्षा आणखी महत्वाची गोष्ट काय माहितीये का, साहित्य संमेलनामध्ये आपला जो स्टॉल असायचा हो त्याच्या शेजारी खाण्यापिण्याचे खूप स्टॉल असायचे, आणि त्याच्याकडे आपलं खूप लक्ष असायचं आणि खूप टेस्टी पदार्थ तिथे मिळायचे, काही लक्ष असायचं त्याप्रमाणे टेस्टी पदार्थ बाबा तुला खायला घालायचे, म्हणून तुला त्याच्यात इंटरेस्ट जास्त, करेक्ट. त्यामुळे अनेक साहित्य संमेलनाला तू आमच्यावर आलेला आहेस, बरोबर. आणि दुसरं ऍडेड अट्रॅक्शन म्हणजे एखादा दिवस शाळेचा मिस व्हायचा, कारण रविवारी निघायचो आपण सोमवारी शाळेला बुट्टी, त्यामुळे त्या म्हणजे काय म्हणतात, फ्रॉम अ चाइल्ड पॉइंट ऑफ व्ह्यू इट वॉज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. आणि मला थोडी आवड पण होती गाण्याची तेव्हापासून, म्हणजे मला मजा पण यायची गप्पा मारायला वगैरे, त्यामुळे. पण मला वाटतं तो कॉल आला होता आणि संमेलन ऍक्च्युअली शुक्रवार शनिवार रविवार असायचं, करेक्ट, आणि सोमवारी तुझी शाळा बुडायची, त्यामुळे तुला त्याच्यात मजा वाटत असेल. एक्झॅक्टली, तो एक ऍडेड अट्रॅक्शन होता. पण मला वाटतं आपण सकाळी तुला पिकअप केलं किंवा तू आला असेल, ते मला एवढं आठवत नाही, पण आपण पुलंना पिकअप केलं, पुलंना कमला नेहरू पार्कच्या तिथे त्यांचं जे घर आहे, बरोबर, तिथे पिकअप करायला गेलो, जोशी हॉस्पिटलच्या बॅक साईडला. आणि आता तिथून सांगतो पुढे, कारण तू मला एक इंटरेस्टिंग आता किस्सा सांगितलास, तो मला सांग परत. तर तिथे गेल्यानंतर आम्ही वर गेलो, बरोबर, आपण सगळे वर गेलो, बरोबर. तर सुनीताबाईंनी विचारलं की गाडी कोण चालवणार आहे, तर अलुरकरांनी माझ्याकडे बोट दाखवलं, तर म्हटलं हे चालवणार का गाडी, म्हटलं हो. तर त्यांनी एक खिशातून त्यांच्या पर्समधून एक कागद काढला बाहेर, तुम्ही म्हटलं काय आहे, तर ते म्हटलं की तुम्ही कोल्हापूर मार्गाने जाणार आहात, कोल्हापूरवरून रत्नागिरीला जायला 3-4 रस्ते आहेत, बरोबर, तर त्यातला चांगला रस्ता मी बघून ठेवलेला आहे, तो करोल घाटातून तुम्ही जा, बर. तुम्ही म्हटलं ठीक आहे, त्याच्याप्रमाणे आम्ही नंतर तिथून बाहेर पडलो, बरोबर. मी गाडी चालवत होतो, पुलो माझ्या शेजारी डावीकडे बसले, सुरेश मागे आणि विनीत पण त्याच्या मागे शेजारी, बरोबर. रस्त्याच्या कडेला आल्यानंतर कमला नेहरू पार्कच्या कॉर्नरला आल्यावर पुलो म्हणाले जरा गाडी कडेला थांबवता का, तर मला काही कळे ना, म्हटलं मला वाटलं यांना काही पान बिन काही थुंकायचं आहे का काय, ते म्हटले तसं काही नाही आहे, सुनीतांनी जो कागद दिला आहे त्याची खूप बारकी घडी करा आणि ते टाकून द्या. मी म्हटलं असं काय म्हणताय तुम्ही, ते म्हणले हे बघ रवी, तिने तिचं काम केलंय पण गाडी तू चालवणार आहेस, बरोबर, तर तुला जो योग्य रस्ता वाटेल, योग्य घाट वाटेल त्या रस्त्याने आपण जाऊया.
तेव्हा आम्हाला खूप मजा वाटली आणि आमचा प्रवास सुरू झाला. करेक्ट. आणि अजून एक आठवण म्हणजे ऑफकोर्स आता मायात एक तर मला सांग तुला इयर आठवत आहे का रे काका, म्हणजे 88 होतं 87 काय तुला, म्हणजे व्हॉट वॉज द टाइम फ्रेम? कारण मला आठवत नाही मी 12 वर्षाचा वगैरे एवढा नव्हतो मी, म्हणजे आय मस्ट बी 10 वर्षाच्या आसपास मी असेल, 9-10. नाही त्यात रत्नागिरी साहित्य संमेलन केव्हा झालं ते गुगलवर करायला लागेल. अच्छा ठीक आहे, मे बी आय विल डू दॅट. सो आय थिंक मी फार मोठा नसतो, पण माझ्या आठवणी मला 2-3 गोष्टी ज्या मला अगदी स्टार्क आठवतात की एकतर प्रचंड तुम्ही हसत होता, हां प्रचंड विनोद चाललेले होते पुलंचे आणि तुमचे गप्पा गोष्टी, आणि सारखं ते जे मला कपल ऑफ टाइम्स गाडी थांबून ऑलमोस्ट क्रॅश व्हायची वेळ आली होती. बरोबर. हसत हसत ते आउट ऑफ कंट्रोल जाऊन हो, पण तेव्हा ते काय सिंगल लेन हायवे होते ते तसे, त्यामुळे ते शेजारी वडाची झाडं तिथे जाऊन तिथे, म्हणजे असं काही सर्व्हिस रोड वगैरे नव्हता नव्हता, पण मला आठवतं की एवढं तर रंगली ती मैफिल. म्हणजे मुख्य काय माहितीये का, पु ल देशपांडे सगळ्यात भारी किस्से कोणाचे सांगितले असतील तर वसंतराव देशपांडेंचे किस्से. वसंतराव देशपांडेंचे त्यांचं फार प्रेम होतं आणि वसंतराव देशपांडे एक अफलातून कॅरेक्टर होती, म्हणजे लोक असं म्हणायचे की पुलं सुद्धा ज्यांच्या संगतीमध्ये हसतात ते असे वसंतराव देशपांडे, आणि पुलंचे ते फार मोठे भक्त म्हणजे स्नेही होते ते, त्यामुळे वसंतरावांचेच किस्से खूप झाले. त्याचं मुख्य कारण काय होतं की त्याच वेळेला कॅसेट काढली होती सुरेशने, बरोबर, ती विजय कोपरकर म्हणजे वसंतराव देशपांडेंचा जो शिष्य आहे त्याची कॅसेट काढली होती, आणि वसंतरावांची सगळी गाणी त्याच्यामध्ये होती, आणि त्याच्यामध्ये ते सावरे आय जयो म्हणून गाणं होतं, परस रागातले दादरा तो होता सावरे आय जयो, तो पहिल्यांदा आम्ही ऐकला, ती कॅसेट जस्ट निघालेली होती तेव्हा. पुलंना पण ती खूप आवडली, आणि वसंतरावांचा सुद्धा दादरा फार फेमस आहे, अजून सुद्धा तो राहुल देशपांडे म्हणायला लागला की लोक पागल होतात असा आहे तो. ॲब्सोल्युटली. आणि ते मला वाटतं रिपीट मोड मध्ये होतं, तर त्यामुळे ते कंटिन्युअस चालू होतं, तेच चालू होतं. पुलंनी पण खूप कौतुक केलं, कौतुक केलं, ते म्हणले की अगदी वसंताचा अंग आहे. अगदी 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 अगदी. आणि मला आठवतंय माझी त्याच्यामुळे आठवण अशी आहे की मला ते बोर व्हायला लागलं थोड्या वेळाने, म्हणजे कारण 4-5 वेळा ते चालू होतं, आणि मग चाल आय थिंक पुलंच्या तेव्हा लक्षात आलं की थोडं, मग ते मला म्हणाले अरे तुला काय ऐकायचंय, तुला काय फिल्म लावका वगैरे, म्हणजे असं तेवढी होती माझी आठवण. मी आपला लाजलो, काय बोललो नाही पुढे, त्यामुळे वसंतरावांचे किस्से सांगायला लागले ते. मग तुला काय आठवत आहे का वसंतरावांचा कुठून किस्सा, का तसं काही स्पेसिफिकली नाही आठवत? वसंतरावांचा किस्सा म्हणजे स्पेसिफिकली नाही, नो प्रॉब्लेम. आणि नंतर अजून एक तू सांगत होतास की आपण कोल्हापूरमध्ये थांबलो, कोल्हापूरला थांबलो, राईट, तिथे ओपेल हॉटेलमध्ये जरा त्यांनी थोडी विश्रांती घेतली, बरोबर, मग तिथे माझे आत्तेभाऊ शामराव भिडे जॉईन झाले आपल्याला, इचलकरंजीवर, कारण पुलं नेहमी त्यांच्याकडे उतरायचे आणि वसंतराव आणि पुलं शामराव भिडेंच्याकडे महिने महिने जाऊन राहायचे. हो, महिना महिना राहायचे, काय सांगतो, हो हो हो, खूपच त्यांचे संबंध होते तेव्हा. अरे वा, त्यामुळे ते पण आले आपल्या बरोबर, आणि मग सगळे गप्पा मारत मारत प्रवास झाला रत्नागिरीपर्यंत, कसा वेळ गेला कळलं नाही अजिबात, कळलं नाही. खरे, मला अजून एक आठवण अशी आहे की रत्नागिरीला जेव्हा रत्नागिरीमध्ये जेव्हा कळलं की पुलं आता आलेली आहेत, कारण ते मोबाईल म्हणजे आता हे रेफरन्स दिला पाहिजे की मोबाईल जाऊ दे, लँडलाईन पण सगळ्यांकडे नव्हते तेव्हा, म्हणजे तो फारच असा कम्युनिकेशन वॉज व्हेरी व्हेरी नॉट सो इझी, त्यामुळे ते तिथून बातमी कळली असेल की तिथून निघालेत. आणि दुसरं मग पुलंचे सासूरवाडी रत्नागिरीमधली होती, पुलंची सासूरवाडी रत्नागिरी, तिथं आपण जेवायला गेलो त्यांच्याकडे, इफ आय एम नॉट मिस्टेकन, त्या ट्रिपमध्ये त्यांच्या सासूर त्यांच्या सासरीत जेवायला गेलो, मोठं टेबल होतं, असेल असेल असेल, पण एनिवे. सो मला आणि रत्नागिरीच्या अलीकडे येताना तो किस्सा सांगितला ना कुठला, पुलंनी आम्हाला विचारलं की सुरेश तुझ्याकडे सगळी व्यवस्था आहे का नाही, तर आम्हाला काही कळे ना कसली व्यवस्था, सुरेश म्हणला की सगळी व्यवस्था आहे, त्यांनी हात अंगठा लावला उठाला, राईट, आणि ते म्हणाले मद्यपानाची व्यवस्था आहे का नाही सगळी, सुरेश म्हणला थोडीफार आहे आणि बाकी सगळं आपल्या रत्नागिरीत मिळेलच ना, तर म्हणले रत्नागिरीवर काही भरोसा ठेवू नका, रत्नागिरीत फक्त उपदेश आणि सल्ला मिळतो भरपूर, बाकी काही मिळणार नाही, बाकीची खात्री देत नाही, खात्री नाही देत नाही. हा, तो एक होता की ते रत्नागिरीला जायच्या आधी हे झालं. आणि मला एक आठवते आता हे तू आय थिंक तू मला तुला विचारायचं होतं, कारण मे बी आय एम इमॅजिनिंग, पण असं माझ्या एक डोक्यात मेमरी आहे की जेव्हा सारखे स्टॉलवर, कारण स्टॉल सेटअप होत होता तो, आपण पोचलो दुपारी पोचलो असो, तो स्टॉल सेटअप करताना 1-2 तास जातात बघ, सगळे लाईट्स हे ते सगळं टेबल अरेंज करायची, कॅसेट सगळं हे करा, तुझी पुस्तकं आपली सगळं मांडण्यामध्ये जे 1-2 त्याच्यामध्ये लोक येत होती बाबांकडे ते, की कारण तोपर्यंत बातमी आली होती की आपल्याबरोबर आले, आपल्यावर पुलं आले, आणि त्याची अजून एक हे आहे की पुलं रिफ्यूज टू गो विथ द गव्हर्नमेंट कार, हे त्यांना गव्हर्नमेंट गाडी पाठवली होती तिथे नाही म्हणाली ती,
बरोबर आहे, आपल्यावर द्यायचं होतं त्यांना. त्याच्यामागे उद्देश असा की मी माझ्या मित्रांबरोबर गाणी ऐकत मजा करत जाईन त्या मारुती व्हॅन मध्ये. बरोबर. पण एसी कार मध्ये काहीतरी नीरसपणे ड्रायव्हर पुढे मी मागे ते त्यांना मंजूर नव्हतं. मंजूर नव्हतं. त्या वयात सुद्धा त्यांना गुडघ्याचा त्रास होता तरी सुद्धा त्यांची काय ती अॅटिट्यूड होती, अॅटिट्यूड होती. बरोबर. की 6 तास सुद्धा त्यांना वेस्ट करायचे नव्हते. मी माझ्या मित्रांबरोबर मी संगती हसत रसिकांबरोबर जाईन. अगदी अगदी असं होतं. अगदी अॅटिट्यूड म्हणजे ह्याच्यावर मला त्या माणसाचं कौतुक वाटतं की यु नो कसं त्यांनी शिकवलं आपल्याला की काही उपयोग नाही या सगळ्या एसीबीचे. मला ते सावरे अजेवा ऐकत जाईन मी तुमच्या. बरोबर आहे, बरोबर आहे. मला रवी पाहिजे, मला सुरेश, माझ्या आमचे आमचे लोक पाहिजेत मला, ज्यांना ज्याचे संगीत प्रेमी आहेत, जे रसिक रसिक आहेत. आणि मला आठवते ही एक आठवण मला आठवते की लोक सारखे बाबांकडे येत होते की काय, कारण पुलं आय थिंक त्यांच्या सासूरवाडी आपण सोडलं त्यांना. सासूरवाडीला सोडलं, करेक्ट. आणि मग आपण इथे आलो स्टॉलच्या इथे. आपल्याला काम करायचं होतं. एक्झॅक्टली. सो बाबांकडे सारखे येत होते की येणार का पुलं, कारण आय थिंक दे ही वॉज एक्सपेक्टेड टू, म्हणजे त्यांचं भाषण वगैरे ते तेव्हा सगळे लोक वाटच बघत होते ना पुलंची. एक्झॅक्टली. सो ते सारखे बाबांकडे येत होते की येणार का नाही, म्हणजे काय काय पुलंचं नक्की आहे का नाही. ते आयोजक येत होते मला वाटतं आणि जनरल लोक येत होती. आणि बाबा आपले सांगत होते, बाबा माहीत नाही आम्ही सोडलेलं आहे, कदाचित येतील कदाचित नाही, असं काही आम्हाला ठामपणे माहीत नाही आहे. आणि जेव्हा फायनली कळलं की पुलं येणार आहेत, ते बातमी कन्फर्म झाली की येणार, ते तेव्हा आय थिंक इतकं क्राऊड वाढलं त्या डायसच्या आसपासला. ती एक माझी मेमरी आहे व्हिज्युअल. बरोबर. लोक वाढत गेली तिकडे इन अँटिसिपेशन की आता पुलंचं भाषण, पुलं येणार, त्यांचं भाषण होणार, बघायला मिळणार पुलं. आणि ती जी अशी एक म्हणजे म्हणतात ना इम्प्रॉम्प्टू जी गर्दी, जे एक ते एक माहोल झाला, दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे तू सीट असं इलेक्ट्रिसिटी सारखं ते झालं, ते असं पसरलं. आणि बरोबर. आणि त्यांच्याकडे ते हे पण होतं, लोकांना धरून होते पुलं खूप, नाही का, म्हणजे कुठलंही त्यांना, म्हणजे तुझ्याशी बोलताना सुद्धा किंवा मायाशी बोलताना सुद्धा म्हणजे इक्वल असे बोलायचे ते. अगदी. कुठेही असं मी खूप मोठा संगीतकार किंवा मी खूप मोठा साहित्यिक असं त्यांचे अजिबात ॲटिट्यूड नव्हते. तेव्हा मी त्यांना एक गोष्ट सांगितली, म्हणलं तुमचे नारायण कॅरेक्टर जे आहे त्याच्यामध्ये शालूची खरेदी होती होती हे जे काय आहे तो आम्ही कशासाठी वापरतो. कोणी असं विचारतं की ड्रिंकच्या बाटल्या घेतल्यात का, होत आहे खरेदी होती आहे, होत आहे, चाललंय. पत्ता लागून द्यायचा रे, पत्ता लागून द्यायचा रे, ते असं ठेवायचं. मागच्या तुमच्या कॅसेट मध्ये होते ना, तुमच्या पॉडकास्टमध्ये विषय मला आठवते, तू सारखं म्हणायचं असते, होत आहे, शालूची खरेदी झाली का, शालूची खरेदी होती आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि कुठेही असं मला असं वाटत नाही की ही वॉज ऑलवेज इन, म्हणजे अशी प्ले मोड मध्ये होते ते. अगदी. हा नाही असं खेळत. आणि विनीत तू लहान होतास तरी तुझ्याबद्दल त्यांना फार प्रेम होतं. म्हणजे तुझ्यासाठी ते म्हणत होते की आता याला काय आवडेल असे लावा गाणी, याला काय आवडेल असं करा. लक्ष होतं त्यांचं, म्हणजे असं नव्हते ते. तर ती फारच सुंदर जर्नी. मला वाटतं येताना तू कुठे होतास मला माहित नाही, पण येताना एक रात्र बाबांनी त्यांचं बुकिंग कोल्हापूरमध्येच, ते एक कुठलं पर्ल म्हणून होतं हॉटेल, पर्ल हॉटेल, त्या पर्ल, कारण त्यांना खूप त्रास झाला येताना, म्हणजे आय थिंक ते दमले होते. अच्छा. सो आय थिंक पर्लमध्ये मग ते थांबले, इफ आय एम नॉट. पण येताना वेगळे आले ते, आपल्याबरोबर होते, नव्हते आले का, मग कदाचित दुसरी मेमरी असेल, दुसरी मेमरी असेल. पण दॅट वॉज अ अमेझिंग ट्रिप. चान्स म्हणतात ना, कारण आपण जाण्याचा चान्स मिळाला. हो, ॲब्सोल्युटली. आणि सहवास तो 5-7 तासाचा आणि ट्रिमेंडस, म्हणजे दॅट वॉज लाईक इनसेन. आणि दुसरं की ती चिठ्ठीची तू सांगितलंस, दॅट वॉज ऑल्सो अमेझिंग, की त्यांनी ती तिथे बायकोसमोर काही पत्ता लागू दिला नाही, त्यांनी तिला सगळं करून दिलं शांतपणे. त्यांनी तुमचं काम तुम्ही करा आणि तिला पण पत्ता लागू, ते काम तिने केलंय, तुमचं काम तुम्ही करा. फॅन्टॅस्टिक. सो दॅट वॉज आता पुलंचं सर्वात फेमस महीस इज रत्नागिरी टू मुंबई. पण महीस जरी नाही तरी हे पुणे टू रत्नागिरीचा छोटासा किस्सा पुलंबरोबर जो बरेच वर्ष आधी झाला. सर्वी काका थँक्यू व्हेरी मच, तू गप्पा मधल्या ह्याच्याबद्दल आणि मला बोलवल्यामुळे मला सगळ्या जुन्या आठवणी आल्या, त्यामुळे मी आनंदात आहे. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. आणि काय तो म्हणजे ते म्हणतात ना मजेची एक क्षण, आपल्याला हा एक क्षण आठवतो किंवा असे आता किती क्षण आपल्याला आठवत असतील. आणि मी नेहमी विचार करतो की पुलंच्या आयुष्यात असे किती शेकडो मिलियन क्षण असतील. बरोबर आहे, बरोबर. म्हणून तर त्यांना आनंद यात्री म्हणायचे ना, रोजचे रोज जीवनात मजाच ना, मजाच उठल्यापासून मजाच, हेच क्षण. बस बस. रोज धमाल, रोज आयुष्य हेच, असं नाही की काहीतरी प्लॅन करून करायचं, रोज हे असंच जगायचं. आणि मित्रमंडळीमध्ये रमणारा मनुष्य. ॲब्सोल्युटली. आणि म्हणून तर एकदम साधी राहणी आणि उच्च विचार जे म्हणतात, शेवटपर्यंत छोट्या फ्लॅटमध्ये राहिले ते, पण इतका म्हणजे त्यांनी जो आनंद स्वतः अनुभवला आणि लोकांना दिला ते वेगळं आहे, पण स्वतः जो अनुभवला, म्हणजे वॉट अ रिच लाईफ जे आपण म्हणतो की तो क्लिशे आहे ते, पण अक्षरशः म्हणजे श्रीमंतीचं आयुष्य जगले प्रचंड. आणि लोकांना सांगत गेले की कसं जगा, तू पैसे नसतील तरी तुम्ही जगू शकता तुम्ही चांगलं. त्यावेळेला म्हणत होते त्यांना मी एक प्रश्न विचारला, हां
की तुम्ही मद्यपान करता का? बरोबर. तर तेव्हा ते काय मला म्हणाले की खरं सांगू का तुला, मला अत्यंत आवडतं पण मी लोकांना सांगतो की नाही घेत, कारण का मला कुठल्याही माणसाबरोबर मद्यपान करायला आवडत नाही. बरोबर. कारण माझं असं मत आहे की 99% लोकांचं मद्यपान केलं की माकड तयार होतं, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर घेत नाही, फक्त सिलेक्टेड लोकांबरोबरच मी घेतो ड्रिंक. काय बात आहे, राईट. असं एक त्यांनी सांगितलं. बरोबर बरोबर बरोबर. नाही खरं, कारण तसे ते हे नव्हतेच. व्हॉट आय रिमेंबर, ते ॲक्च्युली त्यांना फक्त थोडंसं रावसाहेब होते त्यांच्यामध्ये असं मला वाटतं, की ते विदाऊट मित्र ना त्यांना, म्हणजे विदाऊट सहवास, चांगल्या लोकांचा सहवास, त्याच्याशिवाय त्यांना राहता येत नव्हतं, इम्पॉसिबल होतं त्यांना. आणि सारख्या गप्पा मारायच्या, सारखं त्याच्याबद्दल बोलायचं, मजा करायची, चांगलं साहित्याबद्दल डिस्कस करायचं, तेवढेच ते एक्स्ट्रीमली इंटेलेक्च्युअल क्रिटिक होतं त्यांचं. होतं ना, म्हणजे इफ यू वॉन्टेड ही वॉज रिअली, पण सगळ्या ठिकाणी ते दाखवायचे नाहीत की मला किती कळतं. म्हणजे हे त्यांचं इतकं बॅलन्स, इतका सुंदर होता शेवटपर्यंत. आणि त्यांनी हे पण सांगितलं माहिती ना, की बाकी सगळ्या गोष्टी एका साईडला आणि म्युझिक एका साईडला, म्युझिक इज माय फर्स्ट चॉईस असं त्यांचं मत होतं. बरोबर. म्हणजे सगळ्यात आवडणारी गोष्ट म्युझिक ही आहे, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यापुढे दुय्यम आहेत. माझं लिखाण, माझं साहित्य, माझं नाटक, माझा सिनेमा, संगीत, हे माझं सगळ्यात जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. हे फार मोठी गोष्ट आहे, म्हणून हे सगळे लोक आहेत ना, त्यांचे सगळे, त्यांचे सगळ्यांचेच फॅन होते ते. रे कुमार गंधर्व काय, मल्लिकार्जुन मरसून मनसूर काय, भीमसेन जोशी काय, वसंतराव देशपांडे काय, सगळ्या लोकांच्या सहवासात त्यांचं सगळं जीवन आनंदात गेलं ना. माणिक वर्मा, अजून किती, म्हणजे सगळेच सगळेच. इनफॅक्ट त्यांचं बॉडी ऑफ वर्क पाहिलं तर आता म्हणजे एनसीपीए त्यांनी चालू केलं, किती लोकांना रविशंकर वगैरे, त्यांचे झाकीर हुसेन काय, ते अजूनही झाकीर हुसेन म्हणायचं की आम्ही बाबासारखे पुलंकडेच आम्ही यायचो, तिथेच मैफिली व्हायच्या, आप्पा जळगावकर हे ते, म्हणजे किती असंख्य मैफिलीमधलं ते बसले असतील. लोक म्हणतात की कधी त्यांनी पाहिलं नाही पुलंना, अशी कोणाची मेमरी नाही की प्रॅक्टिस करत बसलेत, रियाज करत बसलेत हार्मोनियमवर, तरी एवढा उत्तम हार्मोनियम कसं वाजू शकले हो ना. हे सगळं म्हणजे इट इज अ मिरेकल ओनली. आणि मला वाटतं आपण फॉर्च्युनेट होत की म्हणजे एवढा साधा माणूस, साधा इन द सेन्स एवढा ग्रेट माणूस आपल्यामध्ये साधेपणाने राहिला. आणि त्यांच्या कॅसेट काढल्याही फार चांगली गोष्ट झाली माहिती का. त्यांचं लिखाण तर आहेच, पण कॅसेटमध्ये त्यांनी जे काही वर्णनं केलेली आहेत, आणि मी आणि सुरेश आलुरकर यांनी जेव्हा म्हैस कॅसेट तुम्ही पहिल्यांदा काढली, त्यावेळेला सुरेश मला काहीतरी म्हणला की यांनी 52 लोकांचे आवाज काढलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे. अच्छा, हे मला माहित नव्हतं. त्यांनी मोजले ऍक्च्युली कुठले कुठले लोक आहेत, इतक्या लोकांचे आवाज काढले. हो, ड्रायव्हर कोण आहे, लायसन बघू, आणि तो काय हेंगिष्टे आणि मधुमलिष्टे, बापरे. आणि अरे असं वाटतं ना ते म्हैस ऐकतात. आता परवा आमचा पॉडकास्ट आता आम्ही मंत्रालयात मीटिंग आहे, मंत्रालयात मीटिंग आहे, त्याला निघालो होतो. नाही असं वाटतं तुम्ही एस टीमध्ये गेलाय असं वाटतं ते, म्हणजे ते वातावरण असं तुमच्या डोळ्यासमोर निर्माण होतं ना, की प्रत्येक कॅरेक्टर तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो असा. तो उस्मान शेठ, त्याची फॅमिली आणि फॅन्टॅस्टिक माणूस. तर एनिवे, थँक्यू रवी काका, या निमित्ताने तो आपण भेटलो, आपण खूप दिवसात भेटणार होतो, आणि मला ही मेमरी पाहिजेच होती. आणि दोन तीन गोष्टी तू सांगितल्यास त्या मला अजिबात आठवत नव्हत्या, म्हणजे ते चिठ्ठीचं तर मला अजिबात आठवत नव्हतं, पण इवन ते मद्याचं वगैरे जे तू सांगितलंस किस्से, फॅन्टॅस्टिक. त्यामुळे विथ दिस आय अगेन से थँक्यू टू रवी काका. रवी बेहरे हे माझ्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते, त्याच्याबरोबर खूप लहानपणी आम्ही फिरलेलो आहे. अस्मिता प्रकाशन, येस अस्मिता प्रकाशन. आणि सर्वात लाडकं पुस्तक जे मी थोडं थोडं वाचलं आहे ते म्हणजे गांधी हत्या आणि मी. बरोबर आहे, बरोबर. गोपाळ गोडसे, बरोबर ना, हो. लाल कलरचं थोडं पुस्तक, आता त्याच्यावर नाटक पण निघालंय गांधी हत्या मी, गांधी हत्या आणि मी. आणि गांधी हत्या मी मधलं दुसरं 55 कोटीच्या बळी म्हणून पुस्तक काढलं होतं गोपाळ गोडसेंचं. बरं, त्याच्यावर ते मी नथुराम बोलतो नाटक त्याच्यावरच आहे ना. हो, मी नथुराम गोडसे बोलतोय. आणि आता गांधी हत्या मी पण गोपाळ गोडसेंच्या लाईफवर पण नाटक निघालं, निघालेलं आहे, राईट. इट्स रनिंग. आणि वन ऑफ द काय म्हणतात म्हणजे बेंचमार्क असं ते लिखाण आहे पूर्ण. सो एनिवे विथ दिस वी विल क्लोज टुडे सेशन. थँक्यू रवी काका. थँक्यू. Thank you.
सुनता है गुरु ज्ञानी, सुनता है गुरु ज्ञानी, सुनता है गुरु ज्ञानी, सुनता है गुरु ज्ञानी। गगन में आवाज हो रही,